बीकेबी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि सर्वप्रथम बघूयात आजच्या ठळक घडामोडी. चंद्रशेखर बावनकुळेचा विजय म्हणजे भविष्यातल्या विजयाची नांदी. देवेंद्र फडणवीस यांची बावनकुळेच्या विजयावर प्रतिक्रिया. विद्यार्थिनीवरील सामूहिक बलात्काराची तक्रार निघाली खोटी. खरं कारण ऐकून पोलीसही चक्रावले. आणि ओबीसी आरक्षणावर तोडगा निघाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नको. नाना पटोले यांची मागणी. आजच्या ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नागपूरच्या जागेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी 365 मत मिळवून दणदणीत विजय मिळवला. अतिशय नाट्यमय घडामोडी पार पडलेल्या या निवडणुकीत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा दणदणीत विजय झाला. या निवडणुकीकडे गेल्या काही दिवसांपासून अवघ्या राज्याचं लक्ष लागून होतं. आज या निवडणुकीचा निकाल लागला व यात भाजप पक्षाने मोठ्या फरकाने बाजी मारली तर काँग्रेस उमेदवाराला केवळ एक मत पडलं. या विजयावर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की बावनकुळे यांच्या विजयाने मला अतिशय आनंद झाला असून आजचा विजय हा भविष्यातल्या विजयाची नांदी आहे. भारतीय जनता पक्षाला 6 विधान परिषदेच्या निवडणुकांपैकी 4 ठिकाणी विजय मिळाला असून 3 पक्ष एकत्रित आले म्हणजे सगळ्या निवडणुका जिंकता येतात. या आत्मविश्वासाला छेद गेल्याचा टोलाही त्यांनी यावेळी विरोधकांना मारला. मला अतिशय आनंद आहे की माझे सहकारी चंद्रशेखर बावनकुळेजी हे पुन्हा एकदा विधान परिषदेत प्रचंड मतांनी निवडून आले आहेत. खरं म्हणजे मला असं वाटतं की आजचा विजय हा भविष्यातल्या विजयाची नांदी आहे. अकोल्यामध्ये देखील वसंतभाई खंडेलवाल चांगल्या फरकाने निवडून आले. भारतीय जनता पार्टीला 6 विधानसभेत विधान परिषदेच्या निवडणुकींपैकी 4 ठिकाणी विजय मिळालेला आहे. त्यामुळे 3 पक्ष एकत्रित आले म्हणजे सगळ्या निवडणुका जिंकता येतात. अशा प्रकारे जी मांडणी केली होती तिला छेद गेलेला आहे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विजयामुळे विदर्भातले जे कार्यकर्ते आहेत ते प्रचंड उत्साहित आहेत. मी आमचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी, माननीय आमचे अध्यक्ष नड्डाजी, होम मिनिस्टर अमितभाई शाह यांचे अतिशय मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि चंद्रशेखरजी वसंतभाई आणि आमच्या सगळ्या उमेदवारांना त्यांनी या ठिकाणी उमेदवारी दिली आणि त्यामुळेच हा विजय मिळाला. आणि त्याचसोबत आमचे नेते माननीय नितीनजी गडकरी यांनी जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानतो. नागपूर इथे संगीत क्लास साठी जाणाऱ्या युवतीने अपहरण करून सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार नोंदवली होती. तिच्या या तक्रारीमुळे नागपुरातील सर्व पोलीस यंत्रणा कामाला लागली पण शेवटी तिनं खोटी तक्रार दिल्याचं निष्पन्न झालं. नागपुरातील कळमना पोलीस ठाण्यात सोमवारी एका युवतीने आपलं अपहरण करून आपल्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार केली. त्यानंतर सर्व पोलीस यंत्रणा कामाला लागली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता खुद्द पोलीस आयुक्त अमितेश कुमार बर्डी पोलीस ठाण्यात आले होते. मात्र रात्री उशिरा या प्रकरणाचा खुलासा झाला व युवतीने स्वतःच्या अपहरणाची खोटी तक्रार दिल्याचं निष्पन्न झालं. यासाठी तिने सांगितलेलं कारण ऐकून पोलीसही चक्रावून गेले. 19 वर्षीय ही युवती काटोल मार्गावर राहते. ती सीताबर्डी इथे संगीताच्या क्लासला जात असते. तिने सांगितलेल्या कथित घटनेनुसार ती 9 वाजता घरून निघाली. 9:30 ती व्हेरायटी चौकातून पायी रामदासपेठमध्ये जात असताना 2 युवक कारमधून तिच्याजवळ आले व तिला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने कळमना परिसरात घेऊन गेले व तिच्यावर त्यांनी तिथे बलात्कार केला. दिवसाढवळ्या झालेल्या या तक्रारीमुळे पोलीस यंत्रणेत खळबळ माजली व पोलिसांनी हे प्रकरण अतिशय गंभीरतेने घेत तपासणीला सुरुवात केली. तपासादरम्यान पोलिसांना लक्षात आलं की ही युवती आपल्याशी खोटं बोलत आहे. पोलिसांनी तिची कसून चौकशी केली असता तिने हा सगळा बनाव असल्याचं मान्य केलं. तिचे एका युवकाशी प्रेमसंबंध होते मात्र दोघांच्या प्रेमसंबंधास कुटुंबियांचा विरोध होता. बलात्कार झाल्याचा बनाव रचल्यास दया निर्माण होऊन दोघांच्या लग्नाला होकार मिळू शकतो असा फाजील आत्मविश्वास असल्याने तिने बलात्काराचं नाट्य रचल्याचं सांगितलं.
ओबीसी आरक्षणावरून विचारलेल्या प्रश्नावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की काँग्रेसने जोपर्यंत ओबीसी आरक्षणावर तोडगा निघत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रद्द करण्याची मागणी केली आहे। तसेच मागासवर्गीय आयोगाला कमी निधी दिल्यावर ते म्हणाले की याचा अर्थ असा होत नाही की पूर्ण निधी दिल्यानंतरच इम्पेरिकल डाटा मिळेल, यासाठी ते लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। ओबीसी आरक्षण वगैरे ह्या निवडणुका होऊ नये अशी भूमिका काँग्रेस पक्षाची। निवडणुका म्हणजे सरसकट सगळ्या निवडणुका रद्द कराव्या की जे ओबीसी जागा आहे ते सरसकट या निवडणुका रद्द करून, कारण की आपण पाहिलं की अनेक ठिकाणी ओबीसी समाजाने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय केलेला आहे, हे लोकशाहीसाठी घातक आहे। आणि म्हणून मतदानाचा हे बहुमूल्य अधिकार समजा या सगळ्या व्यवस्थेमध्ये संपत असतील, लोक त्याला विरोध करत असतील, तर निश्चितपणे या सगळ्या गोष्टीकडे लक्ष करण्याची गरज आहे। आणि म्हणून काँग्रेस पक्षाची भूमिका त्याच्यात ती स्पष्ट आहे की विदाउट ओबीसी आरक्षण या निवडणुका होऊ नये, ही भूमिका काँग्रेस पक्षाची। कधीपर्यंत डेटा जो आहे तो कलेक्ट होईल, कारण तुम्हाला कोर्टात सांगावं लागेल ते आम्ही। मूळ प्रश्न आहे की आता तर सगळ्यात महत्वाचं आहे की माननीय सुप्रीम कोर्टाने ओबीसी अध्यादेशाला स्टे दिलेला आहे, राज्य सरकारने ओबीसी अध्यादेश ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी जो अध्यादेश काढलेला आहे तो 50% आत मध्ये बसून पाठवलेला आहे। त्याच्यामध्ये सर्वपक्षीय याच्या बैठका झालेल्या होत्या आणि त्या पद्धतीचा निर्णय करून हा अध्यादेश काढलेला होता। पण त्याच्यामध्ये भाजपचेच राहुल वाघ नावाचा आणि एक गवळी नावाचे ज्यांना या कोर्टात सुप्रीम कोर्टात पाठवून त्यांचे मोठे मोठे वकील लावून या अध्यादेशावर स्टे देण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये झालेला होता। आणि म्हणून या सगळ्या गोष्टीकडे आम्हाला आता राजकारणात जायचं नाही, आपली विषयावर आमचा सगळ्यांचं आमची काँग्रेस पक्षाची भूमिका आहे या निवडणुका ओबीसी आरक्षणाविना होऊ नये, ही भूमिका काँग्रेसची आहे। सगळ्याच पक्षांचं असं म्हणणं आहे की नागपूर गुन्हे शाखेने प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या विद्यार्थ्याला अटक केली असून पोलिसांनी त्याच्याजवळून 35,000 रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त केला। सोमवारी शहरातील गोळीबार चौकात एका विद्यार्थ्याजवळून नायलॉनचा मांजा जप्त करण्यात आला। गोळीबार चौक येथील रहिवासी लोकेश देवीदास बारापात्रे असे या मांजा विकणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव असून तो BCA विद्यार्थी आहे। त्याचे वडील एका खाजगी कंपनीत काम करतात। लोकेशला स्वतःच एक कॉफी शॉप उघडायचं होतं, त्यासाठी त्याला पैशाची गरज होती। त्याने 3 दिवसापूर्वीच एका स्थानिक व्यापाऱ्याच्या मदतीने नायलॉन मांजाची 58 चक्री विकत घेतली होती। याची माहिती क्राईम ब्रांचच्या युनिट 3 मिळाली। सोमवारी दुपारी लोकेशच्या घरावर पोलिसांनी छापा मारून मांजा आपल्या ताब्यात घेतला व त्याच्याविरुद्ध पर्यावरण संरक्षण कायदा कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल केला। वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया एका ब्रेक नंतर। Bye. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर। आणि ब्रेक नंतर आपले पुन्हा स्वागत। प्रदेश काँग्रेसचे महासचिव अतुल कोटेचा यांची महाराष्ट्रातील उद्योग व्यापार सेलचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे। प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी कोटेचा यांच्याकडे उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ भाग सोपवला। या निर्णयाचे सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी व व्यापाऱ्यांनी स्वागत केलं असून कोटेचा स्वतः एक व्यापारी असल्यामुळे व्यापाऱ्यांच्या व उद्योजकांच्या समस्यांशी अवगत आहेत।
त्यांच्या या निवडीमुळे व्यापार व उद्योग जगतातील समस्यांचं ते ठोसपणे निराकरण करतील अशी आशा व्यापारी संघटनांनी व्यक्त केली. आपल्या नियुक्तीवर कोटेचा यांनी आभार व्यक्त करत पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण ताकदनिशी पार पाडणार असल्याचं सांगितलं. त्यासाठी ते संपूर्ण प्रदेशांचा दौरा करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. अतुल कोटेचा यांच्या निवडीबद्दल VKB न्यूज परिवारातर्फे भरभरून अभिनंदन. वर्धा शहरात वीज बिल रिडिंग देण्यात यावे या मागणीसाठी शेकडो शेतकऱ्यांनी बोरगाव मेघे येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून आपल्या मागण्या मागितल्या. आम्हाला बिल आले यावेळेस हंगामामध्ये. हे वर्ष असं पडलं की कापूस बोंडळीमुळं गेला, सोयाबीन झाला नाही, तुरी करपून गेल्या, शेतकऱ्यांची परिस्थिती नाही भरायची. त्यानंतर गहू पेरला आहे, वीज कापासाठी लोक येऊन राहिले आहे. त्यातही पुन्हा म्हणजे यांचे विजेचे टायमिंग जे आहे ते एका हप्त्यातनं 3 दिवस रात्री येतात. जेव्हा आम्ही झोपून झोपतो तेव्हालाही नेते आणि जेव्हा उठतो त्याच्या आधी चालली जाते. आम्ही शेतकऱ्यांनी गलती कशी करावं याच्यात काही या महाराष्ट्र शासनाने काहीतरी तोडगा काढायला पाहिजे आणि आमच्या भावनाचा विचार करून यावरती एक चांगला योग्य निर्णय घ्यायला पाहिजे. आम्ही सगळे लोक तिथून इथे आलो MSEB वर, कारण का यांनी आमचे जे लाईन आहे ते बंद करण्यासाठी त्यांचे कर्मचारी पाठवले की उद्यापासून आमची पूर्ण लाईन जी आहे तुमच्या फिटरची ती बंद होणार आहे. आणि आमचा जो एरिया आहे हा सगळा भाजीपालावाला एरिया आहे, त्याच्यामुळे आम्ही जर लाईन बंद केली तर उद्यापासून मार्केटमध्ये मालसुद्धा येणार नाही, म्हणजे एवढी परिस्थिती आहे. तर यांनी आमच्या अशा काही मागण्या आहेत त्या आता आम्ही यांना कळवून राहिलो की काय वगैरे जे आमचे जे बिलं आले आहे शेतकऱ्यांना हे अवास्तव आले आहे. म्हणजे वाजवीपेक्षा जास्त ज्यांनाकडे 2000 असेल त्याला 20,000-25,000 असे बिलं आले. ज्यांचे काही पंपसुद्धा बंद आहे तरी त्यांनासुद्धा बिलं आले आहे. तर यांच्याकडे आमची अशी मागणी आहे का यांनी तिथे येऊन स्वतः चेक करावे आणि जे रेग्युलर बिल ते आहे ते द्यायला पाहिजे, जेणेकरून आम्हाला भरायला सोयी. नागपुरात रविवारी शहरातील पहिला ओमिक्रॉन बाधित रुग्ण सापडला असून शहरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे, ज्यावर बोलताना नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी आपल्या दुकानदार भावंडांना तसेच सामान्य जनतेला अधिक सतर्कता बाळगण्याचे निवेदन करत सर्वांनी सरकारने दिलेल्या दिशानिर्देशांचं पालन करण्याचं आवाहन केले आहे. दोस्तों, ये वीडियो मैं 12 दिसंबर 2021 को शाम को बना रहा हूँ. जैसे कि सोशल मीडिया के माध्यम से हमें अभी अभी पता चला है, नागपुर में भी कोविड का नया वेरिएंट ओमिक्रॉन के एक पेशेंट मिल चुका है. जैसे कि हम टीवी के माध्यम से देख रहे हैं, WHO का जो कहना है कि ये वायरस डेल्टा वेरिएंट और डेल्टा प्लस से भी 5 गुना ज्यादा संक्रमित है, ये 5 गुना ज्यादा फैलता है. अगर डेल्टा वायरस की एक पेशेंट को क्षमता थी फैलाने कोविड ट्रांसफर करने की, तो ये 5 पेशेंट में कर सकता है. ऐसा मल्टीप्लाई होने वाला ये वायरस है. मैं सभी दुकानदार भाइयों से निवेदन करता हूँ कि अपनी अपनी दुकानों में सरकार के दिए गए दिशा निर्देशों का पुरजोर पालन करें. आने वाले समय में कहीं ना कहीं अगर हम नियमों का पालन नहीं करेंगे तो हमें नुकसान होने का डर होगा. मैं साथ ही साथ नागपुर की आम जनता से भी निवेदन करता हूँ कि हर आदमी मास्क, सैनिटाइजर और सोशल डिस्टेंस का पालन करिए, भीड़ में जाने से अवॉइड करिए. साथ ही साथ हर एक आदमी जिसने वैक्सीन लगाया है या जिसने नहीं लगाया है वो कृपा करके पहला डोज ले, और जिसने फर्स्ट डोज लगाया है जो जाकर समय आएगा तो सेकेंड डोज तुरंत लीजिए, क्योंकि वैक्सीन ही हमको बचा सकता है. हमें नागपुर शहर के हर उस आखिरी आदमी तक पहुंचना है जिसने वैक्सीन नहीं लिया है. आप सब सरकार की मदद करिए, नागपुर महानगर की मदद करिए, माननीय पालक मंत्री जी नितिन राउत, माननीय मेयर दयाशंकर जी, ये सब हमारे लिए है, हमारी जान बचाने में लगे. हमको इन सबकी मदद करना है, पुलिस प्रशासन की मदद करना है, और मुख्य बात हमें कोविड नियमों का पालन करना है, जो कि बहुत कठिन नहीं है. अब 2 साल हो गए, हमको पता है बीच में जरूर कोविड कम हुआ, सब लोग रिलैक्स हुए, कोई दिक्कत नहीं, जो हो गया हो गया. अभी समय आ गया है, हमको वापस से कमर कसना है और कोविड के विरुद्ध लड़ाई में वापस से मजबूती से खड़ा होना है, और पिछली बार की तरह हमें इसे फिर से हराना है. धन्यवाद. तर VKB मराठी न्यूज मध्ये आता एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.